फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजं शितपद्मधरं देवं त्वं सूर्यं प्रणमाम्यहम्. पुत्रकर्ण आपण प्रणाम कल्याणमस्तु. आपल्या दर्शनाने मी धन्य झालोय आणि तुझ्या दातृत्वाने मी प्रसन्न झालोय कर्णा. पुत्र कर्णा, स्वतःसाठी सर्वच जण जगतात, परंतु जो दुसऱ्यांसाठी जगतो त्याच्याच जीवनाचे सार्थक होते. जो दुसऱ्यांच्या वेदना जाणतो, गोरगरिबांच्या दुःखांशी वेदनांशी समरस होतो, जो लोकांचे अश्रू पुसून त्यांच्या मुखावर हसू आणतो, तो लोकांच्या सदैव आठवणीत राहतो. असा मानव मृत्यूनंतर सुद्धा लोकांच्या हृदयात जीवित असतो, कारण त्याने अमरत्व प्राप्त केले असतं. तुझ्या जन्मदात्रीनी मला साकडं घातलंय की जर तुझं भविष्य अंधारात बुडाले असेल तर ते मी माझ्या तेजाने उजळून टाकावं. पुत्र कर्णा, आपलं भविष्य आपणच घडवायचं असतं, त्यासाठी आपलं बाहुबल मनोबल पणाला लावायचं असतं, आपला विवेक सतत जागरूक ठेवायचा असतो, कर्तव्य पालनात कधीही कमी पडायचं नसतं. दिवस असू दे अथवा रात्र, लय अथवा प्रलय, सुख असो वा दुःख, सन्मार्गावर अढळ राहायचं असतं. पण सूर्यदेव, एक विचारू, आपण मला पुत्र असे का संबोधित? सूर्यदेव, सूर्यदेव, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. सूर्यदेव कन्हा, सूर्योदय व्हायला अजून अवकाश आहे. पण मी तर नदीवर अर्घ्य देत होतो. तुला स्वप्न पडलं असेल पुत्रा. तात, सूर्यदेव सुद्धा मला पुत्र म्हणूनच संबोधत होते. अरे संबोधणारच, सूर्यदेव हे पृथ्वीलोक वासियांकरता पित्या समानच आहेत. गेल्या वेळेला तुला एक स्वप्न पडलं होतं की तुझ्या रथाचं चाक भूमीनं गिळलंय आणि तू ते काढायचा प्रयत्न करतोयस म्हणून. झोप आता, अजून पहाट झालेली नाही. आई, तू सूर्यदेवांना कधी विचारलंस की त्यांनी माझं भविष्य आपल्या तेजाने उजळून टाकावं? मी नाही रे, कारण मला असली स्वप्न पडत नाहीत. पण सूर्यदेवांना तू कुठला प्रश्न विचारला होतास? तू नी जात. राधा, अंगणात का आलीस? सूर्योदय होण्याची वेळ झाली राधा. या वेळेस आपल्या घरात प्रतिदिन एक चमत्कार घडतो, जो आज तुम्ही पण पहा. चमत्कार? आपल्या कर्णाचा आणि सूर्याचा नक्कीच काहीतरी नातेसंबंध आहे. त्या कर्णाला स्वप्न पडतात आणि तुला, राधेच्या आईला, कथा सुचतात. ही कथा नाही, वास्तव आहे. तुमच्या कधी लक्षात नाही आलं?
जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा कर्णाची कवच कुंडलं निस्तेज पडतात आणि सूर्योदय होतो तेव्हा मी मात्र एक गोष्ट शोधून काढली आहे. काय? काहीही कारण नसताना बरोबर 18 वर्षापूर्वी महाराज धृतराष्ट्रांचे सारथी अधिरथ त्यांच्या पत्नीसह अचानक गंगापूर सोडून निघून गेले. ज्या अश्वनदीच्या प्रवाहात आपण ज्येष्ठ पांडवाला सोडून दिले होते ती नदी गंगेस जिथे मिळते तेथेच गंगापूर वसले आहे. तुला काय म्हणायचंय मालिनी? मला जे म्हणायचे आहे ते तुला समजले आहे कुंती. या अगोदर आपण जे तर्क करत होतो त्या तर्काला अनुसरूनच मी बोलते आहे. अधिरथाला संतती नव्हती. त्याला नदीत वाहत येणारी पेटी आणि त्या पेटीत ठेवलेलं बाय मिळालं. कवच कुंडलांमुळे आगळं वेगळं आणि तेजस्वी असलेल्या त्या बाळाचे रूप पाहून लोक नाना प्रश्न करतील म्हणून तो कुणालाही न सांगता गंगापूर सोडून निघून गेला. म्हणजे माझा ज्येष्ठ पुत्र अधिरथला मिळाला असेल? शक्यता आहे. परंतु अधिक खोलात शिरून मला चौकशी करता येत नव्हती. कारण कोणाच्याही संशयाला मला निमंत्रण द्यायचं नव्हतं कुंती. साऱ्या शक्यतेचा विचार करून आपण कौंतेयाला शोधतोय आणि ते देखील या कानाचं त्या कानाला कळू न देता. म्हणजे ती मडकी मी नाही ठेवली. मी त्या मुलीचं मडकं फोडलं पण रागावण्याऐवजी ती हसतच गेली. नुसती हसतच नव्हती करणा, लाजतही होती. वेडी आहे का ती? मला वाटतंय तिला वाटतंय की तिनं तुला वेड केलंय. येथील प्रथा ठाऊक नाही तुला? प्रथा? अविवाहित मुलीच्या डोक्यावरील पाण्यानं भरला घडा जो मुलगा फोडतो त्याला तिच्याशी विवाह करावा लागतो. विवाह? बाबा नाही नाही, मला वाटलं होतं की शंकरने मडकं ठेवलंय म्हणून मी बाण सोडला. गुरुदेव असं असेल तर मला तिचा गैरसमज दूर करायलाच हवा. मी येऊ. थांबा थांबा. मला काय सांगायचंय तुम्हाला? नाव काय तुझं?
अच्छा वृषाली, माझं नाव कर्ण. मला तुला हे सांगायचं की तुझा काहीतरी गैरसमज. आपण इथे असं मार्गात उभं राहून बोलत राहिलो ना तर माझ्या मैत्रिणींना माझी थट्टा करायला आयता विषय मिळेल. अगं नाही नाही, मी माझ्या आई तात्यांना सांगते की तुमच्या आई तात्यांशी बोलायला. नाही नाही, हेच मला सांगायचं की असलं काही. ईश्वर वृषाली, वृषाली हो हो चला चला.